नमस्कार मित्रांनो शेततळ हा जो कॉन्सेप्ट आहे हा आल्याने शेतीची अशी कायापलट झालेली आहे की त्याला कुठली सीमा राहिली नाही म्हणजे अफलातून आणि क्रांतिकारी असे शे बदल शेती क्षेत्रात या शेततळ या एक विषयामुळे झाले अनेक शेतकरी मित्रांची समूळ कारण ते झालेलं आहे राज्य सरकारने देखील शेततळ्यांचा प्रसार व्हावा म्हणून अनेक योजना आणल्या ज्या खूप तळागाळांपर्यंत पोहोचल्या आणि त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना देखील झाला मागेल त्याला शेततळे ही जी प्रसिद्ध योजना होती सरकारची हिच्या डॉक्युमेंट्स किंवा फॉर्ममधनं जेव्हा आपण अभ्यास करतो हो तर ध्यानात येतं की एक गोष्ट राहून गेली होती अनेक स्तरांहून तर आजचा जो व्हिडिओ हा त्याबद्दलच आहे की शेततळ्यांची सुरक्षितताबाबत काय पावलं उचलणं आवश्यक आहे शेतकर्गी असो किंवा कृषी विभाग असो जो कोणी संबंधित व्यक्ती असेल जेव्हाही एक शेततळं बांधण्यासाठी कोणी अर्ज करत असेल किंवा कुणी शेतकरी स्वतःहून बांधत असेल कुठलीही सबसिडी किंवा सरकारी योजनेचा लाभ न घेताना तर त्यांनी काही गोष्टीं ध्यानात घेणं आवश्यक आहे शेततळं हे जेवढं वर वरदान ठरलं आहे तर तिथे कुठल्याही प्रकारच्या अप्रिय घटना घडून कुणाची जीव जीवितहानी होऊ नये म्हणून काही पावलं उचलणं फार आवश्यक आहे जसं की शेततळाचे जे काट असतात तिथे शेडनेट असल्यास चालताना कुणी घसरून तिथे पडणार नाही कारण जे प्लास्टिक असतं पेपर त्याच्यावर घसरूनसुद्धा एखादा जण तळ्यात पडू शकतो ठिकठिकाणी थेक, शेततळ्यामध्ये दोर दोरी ह्या पसरवून ठेवणे आणि ते पाण्यात बुडू नयेत पण थोडे उंच असावेत म्हणजे मग बुडणाऱ्याला तिथपर्यंत हात पोहोचून तो लटकून राय राहता आला पाहिजे त्याला या पलीकडे ज्या ट्यूब्स असतात टायरमध्ये त्या पसरवून ठेवणे ठिकठिकाणी मोठ्या साईजच्या लिंक फेन्सिंगचं सा तारीचं कंपाऊंड असणं तीन ते चार फुटांपर्यंत आणि शेततळ्याला कुलूप असणं म्हणजे मग आत वन्यजीव किंवा पाळीव प्राण्यांचा प्रवेशला बरेचसा अटकाव येतो या पलीकडे शिट्टी लटकवून ठेवणे त्यानंतर लाईफ सेविंग असे जॅकेट्स उपलब्ध करून ठेवणे या काही काळजी नक्कीच आपण घेऊ शकतो